आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धैर्यशील माने यांच्या विजयानं कष्टकऱ्यांना न्याय मिळेल, दलित मित्र अशोकराव माने. धैर्यशील माने यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या कार्याची पुण्याई आजही आहे, त्यामुळेच हा विजय झाला असं मत जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना दलित मित्र अशोकराव माने म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निकाल अपेक्षित होता. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती संघटना, रासप, RPI, आठवले गट व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत जी मेहनत घेतली या मेहनतीचं फळ म्हणून हा विजय झाला असंही ते म्हणाले. धैर्यशील माने हे अतिशय तरुण उमेदवार आणि त्यांच्या घराण्याने खासदार बाळासाहेब माने साहेबांनी या जिल्ह्यावर जे उपकार केले होते त्याचीच परिणिती आज शिरोळ तालुका असेल किंवा या मतदारसंघातल्या लोकांनी केली आहे. आज खऱ्या अर्थानं धैर्यशील मानेंना संपूर्ण भाजप आणि शिवसेनेच्या लोकांनी ताकदीनं मदत केली आणि आमचा बहुजन विकास आघाडी माननीय गाडगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या तालुक्यामध्ये ही जी भक्कम फळी आहे ह्या भक्कम फळीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं आणि हा विजय झालेला. हा विजय कायमस्वरूपी राहणार आहे. सामान्य माणसाला, गरिबांना, दलितांना, वंचितांना न्याय देणारा विजय झालेला आणि त्यामुळे ही गौरव अशी चालू आहे.